आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हेरवाडे येथील एकाची कर्जास कंटाळून आत्महत्या, रामलिंग डोंगरावर जाऊन केले विष प्राशन. हेरवाड येथील संजय भगवान गोंधळी वय वर्ष 42 यांनी कर्जास कंटाळून हातकणले येथील रामलिंग डोंगरावर जाऊन तेथे विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत अधिक माहिती अशी की संजय गोंधळी यांच्यावर जमीन घाणवटीचं 1,50,000 रुपये, सोसायटीचे 96,000, बचत गट 30,000, बँकेचे 50,000 असे एकूण 3,30,000 रुपयेचं कर्ज होतं. कर्जाची परतफेड करणे अशक्य झाल्याने त्यांनी या कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरात कोणालाही न सांगता हातकणले येथील रामलिंग डोंगरावर जाऊन विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले. याबाबत प्रकाश गोंधळी यांनी हातकणले पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. मयत गोंधळी यांच्या पश्चात पत्नी, 6 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे हेरवाडमध्ये शोककळा पसरली आहे. मानकर न्यूज साठी हेरवाडहून संदीप इंगळे. माझ्या भावाचा फोन आला आणि त्यानं मला शेवटचा फोन केला आणि म्हणाला की मला कर्जाचा डोंगर भरपूर झालाय आणि इथूनकडे मी माझं सगळं जीवन संपवत आहे आणि तू सगळी संपूर्ण माझ्या मुलाबाळांची आणि कुटुंबाची जबाबदारी तू सांभाळ असं एवढं बोलून त्यानं फोन कट केला. सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आता आमच्या ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिरोळ तालुक्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर ह्या 15 दिवसात ही दुसरी घटना आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना आहे. सध्या हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार नसून हे फक्त उद्योजकांचं सरकार आहे. इथं काय शेतीला उसाला दर नाही, भाजीपाल्याला दर नाही, केळीला दर नाही, भाजीपाल्याला दर नाही, असे हे सरकार सध्या शेतकऱ्याचं नसून हे उद्योजकांचं सरकार आहे. आणि आता हे आमच्या गावातील जी व्यक्ती मयत झालेले आहे, संजय यांच्या कुटुंबाला आधार कोणाचा नसल्यामुळे ह्या कुटुंबाला सरकारकडून योग्य ती मदत मिळावी अशी आमची एक ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे.